नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे कोकणकर चेतन। आज मित्रांनो, तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आपण पांतळ कशी करायचं याचा व्हिडिओ बघणार आहोत। थोड्याच वेळात आपण स्टार्ट करणार आहोत। चला तर बघूया पांतळ कशी केली जाते। मित्रांनो, इथं तुम्ही बघू शकता बैल घेऊन शेतात चाललेले आहेत। आता हे बैल जोकड आणि नांगर याच्या सहाय्याने ते शेतात बांधलं जातं यांना, आणि मग ती आपली पांतळ चालू केली जाते। चला तर बघूया थोडक्यात नांगर कसा असतो। तिकडे तुम्ही बघू शकता पिंट्याने एका बैलाच्या गळ्यात जोकड टाकलंय आणि आता तो दुसऱ्या बैलाच्या गळ्यात जोकड टाकतोय। मित्रांनो, हा नांगरात येणारा एक जोकड त्याला म्हटलं जातं, जो बैलांच्या गळ्यात घातला जातो। इथे तुम्ही बघू शकता एक इस्काड, खडसा आणि लुमणी असा एक नांगराचा भाग असतो, जो नांगराचा एक दुसरा भाग असं म्हटलं जातं। इथे तुम्ही बघू शकता पिंट्या एका विशिष्ट पद्धतीने दोरी गुंडाळतो। ही दोरी त्या तिथं भोवरा तुम्ही बघू शकता, त्या भोवराच्या इथं विशिष्ट पद्धतीने बांधली जाते। ते इस्काड आहे, ते इस्काड त्याच्यात एका विशिष्ट खाचेवर, म्हणजे तुम्ही बघू शकता त्या इस्काडाला एक 2-3 ते 4 अशा खाचा मारल्या आहेत आणि ह्या एका ठराविक जागेवर ते बांधलं जातं, म्हणजे आपल्याला ते नांगरायला इझी पडतं। आता हे पूर्णपणे बांधलं की मग आपण नांगरायला सुरुवात करतो। मित्रांनो, इथे आपण आता पांतळ लावणार आहोत। आपल्याला बैलांना नांगरताना जो भाग आहे तो दिसेल एवढं पाणी सोडलं जातं काळंडीत किंवा मळीत, आणि तो चिखल वाहून जाऊ नये किंवा उद्या लावायचा असेल तर तो टिकून राहिल्यासाठी पाहिजे, याच्यासाठी पांतळ असं केलं जातं। आणि आता आपण ह्यानं पूर्णपणे तो नांगर बांधलेला आहे, आता तो इथून नांगरायला सुरुवात करेल, पांतळावायला सुरुवात करणार आहे तो। आणि इथे बघा, जास्त प्रमाणात पाणी नाही, त्याला जेवढं पाहिजे प्रमाणात पाणी त्यानं तेवढं घेतलं आहे, त्यामुळे आणि नांगरायला सुरुवात केली आहे। इथं तुम्ही बघू शकता आईनं आपल्या कामाला सुरुवात केली आहे, म्हणजे दाड ओढायला सुरुवात केली आहे। तिनं माणसांची वाट बघितलेली नाही आहे। इथे बघू शकता ती कशी ओढताना ते ओढलेले मूठ लगेच त्याला असलेली माती ती धुते। हे एक विशिष्ट पद्धत आहे मित्रांनो, जी लावणी ओढली जाते आणि ओढताना तिची मुठ्ठीला जी काही माती असेल ती ओढताना धुतली जाते। असंच हे एवढं शेत आहे, हे आपल्याला पूर्ण ओढायचं आहे। बघा आई इकडं कशी ओढते आणि इथं आता ती मूठ बांधेल। चला तर मित्रांनो बघूया आता पांतळणी। मित्रांनो, इथं तुम्ही बघू शकता एका म्हणजे जे मळे आहेत त्याच्या बाजूंकडेनं बैल फिरवले जातात नांगराच्या सहाय्यानं। एका विशिष्ट पद्धतीने तो बैलांना फाल लागू नये अशा पद्धतीनं कोपऱ्यानं व्यवस्थित नांगरलं जातं। इथे तुम्ही बघू शकता तो एका विशिष्ट पद्धतीने कसं नांगरलं जातं, याला तास असं म्हटलं जातं। एका पुढचा नांगर गेला का त्याच्यावरूनच न जाता बाजूच्या साईडून जो काही एक भाग राहिलेला असतो नांगराचा त्याच्यावरून तो फिरवला जातो आणि अशा पद्धतीनं पूर्ण मळी नांगरून होते। आता मित्रांनो तुम्ही बघू शकता इथे एक बैल बघा, जिथून अगोदर नांगरून गेलो तिथून न फिरता मधूनच त्याने फिरवलं, याला वरा फोडणे असं म्हटलं जातं। म्हणजे एक निम्मा भाग ठेवला जातो आणि त्याच्यापेक्षा थोडासा भाग उरवला जातो आणि तो आधी पूर्ण नांगरून घेतला जातो आणि मग हा ठेवलेला भाग असा पूर्णपणे ती मळी नांगरली जाते। इथे तुम्ही बघू शकता ही मळी पूर्णपणे नांगरून झालेली आहे, याच्यात आता दुसरा तास केलेला जातो आहे। इथे बघा कामगार आहेत, ते चहा पित आहेत, म्हणजे पावसाचे दिवस आहेत, चहा तर पाहिजेच, त्याशिवाय मजा येत नाही मित्रांनो काम करायला। आणि इथे बघू शकता नांगर पूर्ण पांतळ होऊन झालं आहे, एक ठराविक पाणी त्या मळीत घेतलेलं आहे आणि पूर्ण ती मळी नांगरून झाली आहे। मित्रांनो बघू शकता इकडे बायका लावणी ओढत आहेत। जर तुम्ही लावणी ओढण्याचा व्हिडिओ बघितला नसेल तर तुम्हाला मी तो आय बटनमध्ये देईन त्याची लिंक, म्हणजे लावणी कशी ओढली जाते आणि लावणी ओढताना कोणती गाणी म्हटली जातात। हे मित्रांनो मूठ जे ओढून नंतर एका जागी ठेवले आहेत, याला मूठ असं म्हटलं जातं। एक एक पेंट बांधलेली असते म्हणजे हातात येईल एवढं, त्याला असं मूठ म्हटलं जातं। आणि इकडे काम चालू आहे। इथे मित्रांनो तुम्ही बघू शकता एवढं पांतळून झालं आहे,
इथे आपला जयरत्न बघा बांध घालतोय. बांध घालणे म्हणजे आपण पांतलवून झालेली जी मळी आहे तिथलीच मळीतलं थोडंसं चिखल घेऊन बांधावर एका विशिष्ट पद्धतीने लेप दिला जातो. लेप म्हणजे त्याला बांध घालणे असं म्हटलं जातं. हा बांध याच्यासाठी घातला जातो की आपण जो केलेला चिखल आहे याच्यातलं पाणी हा चिखल पांतलवलेला आहे हे दुसऱ्यात मळीत जाऊ नये भरून याच्यासाठी एक विशिष्ट पद्धतीने तो बांध घातला जातो. हा बघू शकता तुम्ही इकडे पूर्ण हा एवढा त्यानं कम्प्लीट केला आहे आणि ही मळी नांगरून झाले त्याचा ह्या पूर्ण आता बांध एवढा तो घालतो आहे. उद्या मित्रांनो लावणी लावताना सुद्धा आपण याच्यावरती एक दोन तास फिरवणार या मळीत. हे बघू शकता इतकं पांचं लावून झालं आहे आज दुपारपर्यंत. ही साईट आहे ह्या माळ्या आहेत तिकडे अजून लावणी ओढायचं काम चालू आहे. अजून एक मळी बाकी आहे. 7-8 माणसं आहेत काम करतात आणि ह्याला म्हणतात पांतळ. हे पांतळ करून झाले उद्या फक्त ह्याच्यावरती एक दोन तास जसं नागर तुम्ही बघितलं कसा चालवला जातो ह्याच्यावरती एक दोन तास करायचे आणि मग त्याच्यावरती तिकडे बघा मूठ बांधून ठेवलेत तुम्हाला दिसत असतील ते मूठ आहे त्याला मूठ बोलतात. म्हणजे जे पेरून उगवलं जातं ते नंतर थोडं एक हातात नंतर येण्यापुरतं एक जुडी बांधली जाते त्याला मूठ असं बोललं जातं आणि ती मग इकडे असं ह्याच्यावरती एक एक दोन दोन तास करून मग ह्याच्यावरती लावणी अशी लावली जाते. तर बघा इथून हे दोन मळ्या झालेत त्याच्या खालच्या आपल्याला पांतळावायचे आहेत. इथे बघा जोकड नागर दिसतोय तुम्हाला. म्हणजे तिथं दुपारच्या बैलांनी विश्रांतीसाठी ह्या मळीत आल्यावरती ब्रेक घेतला थोडक्यात ह्या मळीत तुम्ही बघू शकता. मग आता दुपारच्या नंतर जी सुरुवात होणार ती ह्या मळीपासून सुरुवात होणार. ही एक दोन ते लावणी लाव ओढतायत त्याचं त्या दोन मळ्यात मग त्याच्यानंतर इकडे खाली जाणार. फायनली मित्रांनो तुम्ही बघितलं म्हणजे पांतळ काय असते हे तुम्हाला मी दाखवलं थोडक्यात. पांतळीचे हा एक शेतीचा पहिला म्हणजे एक भाग येतो की पांतळ करावी लागते. जर आज शेती लावायची नसेल तर पांतळ करावी लागते. आज ठेवायची असं हे करून नांगरून उद्या त्याच्यावर एक दोन तास फिरवायचे नांगराचे आणि मग शेती लावायला घ्यायची. याला पांतळ करणं तुम्ही बघू शकता माझ्या मागे त्याला पांतळ करणे म्हणतात. मी मगाशी तुम्हाला पूर्ण व्ह्यू दाखवला त्याचा. जेवणासाठी ब्रेक आहे तेवढीच बैलांना विश्रांती मिळते. बघू शकता तुम्ही पाठीमागे अजून आपल्याला हे पाठीमागचा व्ह्यू एवढे अजून नांगरायचे आहे म्हणजे पांतळावायचं आहे. फायनली मित्रांनो आत्ता खूपच पाऊस आहे खूप म्हणजे खूप. फायनली मित्रांनो दुपारच्या नंतर आपण थोडंसं नांगरलंय. इथे बघू शकता मी थोडंफार नांगरतोय आणि म्हणजे कोकणात राहण्याचा हा वेगळा अनुभव आहे. तुम्हाला नांगरायला येणं गरजेचं आहे म्हणजे थोडंफार तरी तुम्हाला नांगरता येणंच गरजेचं आहे आणि मी तो आज चांगला एक पूर्ण मळी नांगरून अनुभव घेतलेला आहे. तर मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. आवडला तर लाईक करा शेअर करा. असेच कोकणातले नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी मी घेऊन येत राहीन आणि नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.